भगवान शंकराची पूजा कळाली, वेगवेगळ्या पद्धतीने पूजा केली पाहिजे। या पूजेमधून त्यांनी महाराज फल कोणकोणाला कोणकोणत्या पद्धतीने प्राप्त होतं हे सांगा, म्हणून फलाचा विचार त्यांनी महाराज विचारायला सुरुवात केली। ते फल त्यांनी महाराज हा वर्णन करून सांगू लागले। भगवान शंकराला 1,00,000 बिल्व जर आपण त्यांनी वाहिले, हा 1,00,000 बिल्व जर आपण ओम नमः शिवाय मंत्र म्हणून त्यांनी वाहायला सुरुवात केली, बिल्व पत्र जर आपण त्यांनी वाहिले, तर भगवान शंकर प्रसन्न होऊन त्यांनी महाराज हा आपल्याला जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करून टाकतात। भगवान शंकराला कमळाची फुलं त्यांनी आवडतात, आणि कमलाची फुलं जर आपण भगवान शंकराच्या पिंडीवर त्यांनी वाहिली, तर त्या कमल पुष्पांनी त्या महाराज त्यांनी भगवान शंकर प्रसन्न होतात आणि इप्सित असणारं वरदान प्राप्त करून देतात। इथे त्यांनी आपण रावणाचं उदाहरण पाहू शकतो। रावणानं भगवान शंकराला प्रसन्न करण्याकरिता आणि कमळाची फुलं वाहिली होती, 1,000 कमळाची फुलं रोज रावणानं त्यांनी वाहावी। भगवान शंकरानं त्याची परीक्षा घेतली आणि ती परीक्षा त्यांनी महाराज घेत असताना 1 कमळच कमी केलं, त्यानं फुलं वाहायला सुरुवात केली। आणि फुलं वाहत असताना त्यांनी महाराज 1 कमळ फुलामध्ये कमी पडलं, आता काय करायचं, म्हणून त्यांनी विचार केला की शिवपूजा तर खंडित होता कामा नये, मग कमळ तर वाहिलं पाहिजे। मग या मस्तकाला सुद्धा कमळ म्हणतात, शिरकमल असं म्हणतात की नाही, म्हणून त्यांनी आपलं मस्तकच महादेवाला वाहायचं। म्हणून शंकरानं त्या रावणानं त्यांनी महाराज स्वतःचं मस्तकच तोडलं आणि मस्तक तोडून महादेवाच्या पिंडीवर त्यांनी वाहिलं। भोळा भाबडा असणारा सदाशिव प्रत्यक्ष प्रगट झाला आणि प्रगट होऊन रावणावर त्या प्रसन्न होऊन बोलायला सुरुवात केली, रावणा मी तुझ्यावर प्रसन्न नाही, लोक त्यांनी फुलं वाहतात कमल वाहतात, पण तू त्यांनी मला प्रत्यक्ष शिरकमल अशा पद्धतीने प्राप्त करून दिलंस, माझ्या पिंडीवर अशा पद्धतीने वाहिलंस, मी तुझ्यावर प्रसन्न आहे आणि प्रसन्न नाही म्हणून तुला काय पाहिजे असेल ते वरदान त्यांनी माग, म्हणून त्यांनी बलवान होण्याचं वरदान रावणानं त्यांनी मागून घेतलं आणि त्यानं शिरकमल त्यांनी तोडून वाहिलं। म्हणून रावणाला भगवान शंकरानं वरदान दिलं की तुला 10 मुख प्राप्त होतील, 10 शिर प्राप्त होतील। म्हणून रावणाचं नाव आहे दशानन, हे दशानन त्यांनी रावणाला स्थिती प्राप्त झाली त्याचं कारण भगवान शंकराचं वरदान आहे। म्हणून भगवान शंकराला त्यांनी महाराज कमळ वाहिल्यानं अशा पद्धतीनं त्यांनी महाराज भगवान शंकर प्रसन्न होतात। म्हणून ज्याला त्यांनी महाराज कमळ वाहता येत असेल त्यांना भगवान शंकराला कमळं आणून त्यांनी वाहावी। ज्योतिर्लिंगांची यात्रा करायला गेल्यानंतर आपण पाहतो तिथे बाहेर कमळाची फुलं घेऊन त्यांनी लोक उभे असतात, आणि ते कमळं आपण त्यांनी जर महादेवाच्या पिंडीवर वाहिली तर आपल्याला काय फलं प्राप्त होतं याचाही महिमा ते लोक आपल्याला सांगत राहतात। म्हणून कमळाची फुलं त्यांनी महाराज वाहिली की किती कमळं वाहिल्यानंतर किती संख्येत कमळं वाहिले की भगवान शंकर प्रसन्न होतील हे त्याच्यात सांगितलं। हे पहा, ज्याला सौंदर्याची अपेक्षा आहे त्यानं किती कमळं वाहावीत ते याच्यात सांगितलेलं आहे। ज्याला त्यांनी महाराज विवाह जमत नसेल, लग्न होत नसेल, तर लग्न जमण्याकरिता त्यांनी किती फुलं देवावर त्यांनी महादेवाच्या पिंडीवर वाहावीत त्याची संख्या याच्यात सांगितली, ते पाहण्याकरिता तुम्हाला शिवपुराण पाहावं लागेल। ज्याचं पती पत्नींमध्ये त्यांनी जमत नसेल त्यानं त्यांनी महाराज किती अशा पद्धतीने कमळं भगवान शंकराच्या पिंडीवर वाहावीत हे त्याच्यात सांगितलेलं आहे। ज्याला त्यांनी महाराज अशा पद्धतीनं त्यांनी महाराज जीवनामध्ये संसारातली सुख प्राप्त करून घ्यायची आहेत त्यानं त्यांनी महाराज संसार सुखाचा होण्याकरिता किती कमलं व्हायची हे त्याच्यात वर्णन करून सांगितलेलं आहे। अशा अनेक प्रकारानं त्यांनी महाराज महिमा भगवान शंकराच्या पूजेचा त्यांनी वर्णन करून सांगितलं।